मित्रांनो, आपण आता प्रोजेक्ट बघत आहात हा वी इंडिकेशनचा, म्हणजे जर का आपल्याला घरातला लोड कमी असेल तर आपण वीडला पॉवर देणार आहोत, पण जर का आपल्या घरातला लोड वाढला तर आपल्या ग्रीडची पॉवर आपण ऑटोमॅटिकली ऑफ करणार आहोत. म्हणजे आता हा मी पहिला लोड दिला तरी ग्रीड चालू आहे, दुसरा लोड दिला तरी ग्रीड चालू आहे, तिसरा लोड जेव्हा डिटेक्ट होणार त्याच्यात मी थोडासा 2 सेकंदाचा डिले टाकलाय, तिसरा लोड डिटेक्ट झाल्यावर हा ग्रीड इंडिकेटर ऑटोमॅटिकली ऑफ झालाय. त्याकरता आपण बघू शकता तिकडे आपण हा इथेचा पूर्ण प्रोग्राम दिलाय, ऑनलाईन पण आपण या प्रोग्रामवर जाऊ शकतो. अशा पद्धतीने इथे हा प्रोग्राम्स तुम्हाला हा लाईव्ह मध्ये दिसत असेल, इथे ज्या व्हॅल्यूज ज्या चेंज होतात तुम्हाला त्या पण इथं दिसत असतील की ज्या व्हॅल्यूज ज्या चेंज होत आहेत त्या. ओके, आणि तसंच मित्रांनो आता जर का आपण तिथं लोड कमी केला इकडनं, आपण बघू शकता हा पण इथं लोड कमी केला, म्हणजे आता आपण आपल्या घरामधला लोड कमी केला तर ऑटोमॅटिकली परत आपला जो उर्वरित जो लोड आहे तो आपण जो तयार करतोय तो पुन्हा आपण आता ग्रीडला शेअर करतोय. तसंच जर का इथं बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमचा पण आपण थोडस काम केलेलं आहे, जर का आपण हा याचा बॅटरी याचा टेम्परेचर ऑटोमॅटिकली वाढला बॅटरीचा स्वतः काही इतर कारण असतं, तर ऑटोमॅटिकली जसा टेम्परेचर वाढेल तर तसा पूर्णच्या पूर्णपणे याच्यावर टोटल म्हणजे ग्रीडचा पण लोड आयसोलेट होईल, ग्रीडकडे जाणार जेणेकरून फटाका होऊन ग्रीडला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम होऊन शॉर्ट सर्किट होऊन ग्रीडला प्रॉब्लेम येणार नाही, घरच्या इन्व्हर्टरचा पण लोड कमी होणार आहे. जसा हा थंड होईल हळूहळू, जसा आता मी हाताने थोडा थंड करतो तर ऑटोमॅटिकली पुनश्च चालू होणार आहे आणि आपल्याला आता ग्रीड इंडिकेटर्स पण चालू होते दिसते, घरातला लोड पण चालू होताना दिसतंय. आपल्या घरातला लोड आपण पूर्ण वापरणार असू, आपल्या घरामध्ये एक ट्यूबलाईट एक फॅन आणि समजा काही अजून इतर आहेत तर आपण पुन्हा त्या वेळेस ग्रीडचा लोड पुरून देणार आहोत, कारण आपलीच रिक्वायरमेंट फुलफिल होते. अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट सरळ झाला. धन्यवाद.